हरे कृष्णा सर, मी माझी मुलगी आयशा कडरे, 3 महिन्यापासून आम्ही क्लास जॉईन केलेला आहे, तेव्हापासून आयशा मोबाईल फास्टिंग करत आहे. थँक्यू आरती सर. हरे कृष्णा सर. ही माझी मुलगी ज्ञानदा गायकर, हिने जेव्हापासून मी तिला इलाईट माइंडचा क्लास जॉईन केला आहे, म्हणजेच मे महिन्यापासून सुरू केलेला आहे, तेव्हापासून जितकेही संडे आले तेव्हापासून ती मोबाईल फास्टिंग फॉलो करत आहे. त्याचप्रमाणे तिच्यामध्ये आत्तापर्यंतचे झालेले सगळे बदल खूप भारी आहे आणि तिच्या अभ्यासामधली ग्रोथही आम्हाला चांगली दिसून आली आहे. थँक्यू अर्पित सर. माझ्या मुलाचं नाव प्रसाद चौधरी. इलाईट माइंड्स क्लास स्टार्ट झाल्यापासून अर्पित सरांनी मोबाईल फास्टिंग, टीव्ही फास्टिंग स्टार्ट करायला सांगितलं आहे. तर त्याने 2 महिन्यापासून मोबाईल फास्टिंग आणि टीव्ही फास्टिंग केलेलं आहे. थँक्यू सर. हरे कृष्णा. माझ्या मुलाने साहसने 2 महिन्यांपासून मोबाईल फास्टिंग अँड गॅजेट फास्टिंग करत आहे आणि अजूनही कंटिन्यू करत आहे. अर्णव 15 दिवस झाले आज बरोबर मोबाईल फास्टिंग करतोय. व्हेरी गुड. त्याने मोबाईलला हात पण नाही लावलाय, इव्हन कोणाचं कॉल पण रिसीव्ह नाही केलाय, त्याच्यासाठी पण मोबाईलला हात नाही लावलेला. क्या बात. अर्णव तुला कसं वाटतंय? एकदम चांगलं. बरं वाटतंय. बरं सांग, तू त्या दिवशी तूच बोलला, तुझ्या स्वभावामध्ये काय चेंजेस वाटतंय तुला? की मी माझा थोडा अग्रेसिव्हपणा कमी झाला. अग्रेसिव्हपणा कमी झाला ना. व्हेरी गुड. थँक यू व्हेरी मच. हरे कृष्णा सर. माझा मुलगा स्वरूप गेल्या 5 महिन्यापासून दर रविवारचं मोबाईल फास्टिंग करतोय आणि गेल्या 5 महिन्यापासून असं दर रविवारचं मोबाईल फास्टिंग करता करता आता त्याच्या लक्षात आलंय की तो मोबाईल शिवाय राहू शकतो. कारण त्याला आधी वाटायचं की तो मोबाईल शिवाय राहू शकत नाही, पण आता त्याच्या लक्षात आलंय की मोबाईल नसला तरी तो राहू शकतो, त्याची कामं करू शकतो. आणि आता त्याने 21 दिवसाचं मोबाईल फास्टिंगचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे, ज्यातले 17 दिवस त्याचे पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं शक्य झालं आहे सर, अर्पित सर तुमच्यामुळे. हरे कृष्णा सर. जे काही तुम्ही मोबाईल फास्टिंग दिलं होतं 21 दिवसाचं, ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेलं आहे आणि आता त्याचा चिडचिडेपणा आणि हॅप्पीपणा की नाही त्याचा कमी झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आता आलेला आहे, चांगले अनुभव मिळत आहे. पहिले तो शाळेतून आल्यानंतर मोबाईल वापरायचा, परंतु आता तो ऐकतो पण असा अनुभव त्याच्याबद्दल आम्हाला आलेला आहे. चिडचिड पण कमी झाली त्याची, आता मोबाईल बघणं पण बंद केलेले आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. हरे कृष्णा अर्पित सर. हरे कृष्णा आचार्य. आम्ही इलाईट माइंड संस्थेशी आणि तुमच्याशी गेल्या वर्षभरापासून जोडले गेलेलो आहोत आणि तुम्ही मोबाईल फास्टिंग नावाचा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे तो फार वाखाणण्यासारखा आहे. गेल्या वर्षभरापासून दर रविवारी गंधर्विका मोबाईल फास्टिंग करत आहे. यापूर्वी ती मोबाईल भरपूर पाहायची आणि आता मोबाईल फास्टिंग सुरू केल्यामुळे तिचं मोबाईल पाहणं थोडं कमी झालेलं आहे, थोडं नाही बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. मोबाईल फास्टिंग व्यतिरिक्त तुम्ही इतरही काही ॲक्टिव्हिटीज मुलांना करायला सांगतात, त्या त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फार उपयुक्त आहेत, जसे की घराची साफसफाई करणे, आईला बाबांना घरकामात मदत करणे, बाजारातून काही वस्तू आणून देणे आणि आर्ट अँड क्राफ्ट करणे, ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास सुद्धा होत आहे. तर धन्यवाद अर्पित सर. नमस्कार. हा माझा मुलगा देवांश भगवान गायकवाड गेल्या 1 महिन्यापासून मोबाईल फास्टिंग चॅलेंज घेतला होता आणि ते चॅलेंज त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. यामध्ये सर्वात मोठी इम्प्रुव्हमेंट जी आहे त्याची अभ्यासामध्ये झालेली आहे. मोबाईल फास्टिंग घेतल्यापासून आजपर्यंत त्यांनी पूर्ण वेळ त्यांनी अभ्यासामध्ये दिलेला आहे. त्याच्या तसेच घरामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज असते मुलं म्हणून त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं अजून असं आहे की घरामध्ये माझी 2 मुलं असल्यामुळे घरात नेहमी त्यांचं खेळणं वगैरे चालू असतात, ते मोबाईल फास्टिंग घेतल्यापासून ते पूर्णपणे कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर दिवसभर जे कार्टून बघत असायचे रिकाम्या वेळामध्ये त्यांनी तेही कमी केलं आहे. तो स्वतःहून टीव्ही बंद करतो आणि आपला इतर जो वेळ आहे चित्रकला, घरामध्ये काही काम करत असेल, साफसफाई करत असेल, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ घालवतोय. त्याकरता मी सरांचे धन्यवाद मानतो.
नमस्कार सर. नमस्कार, हरे कृष्णा. ही माझी मुलगी वैदेही आणि ही छोटी मुलगी राजनी पोस्ट चालू केल्यापासनं वैदेहीने 2 महिन्यापासनं टीव्ही फास्टिंगही केलं आहे आणि 4 आठवडे झाले कंटिन्यू मोबाईल फास्टिंग सुद्धा केलेलं आहे. आणि तिच्यासोबत ही पण फॉलो करते बघा बऱ्याच गोष्टी, हिच्यात पण थोडेसे चेंजेस दिसायला लागले आहे. धन्यवाद. हरे कृष्णा. माझा मुलगा दिव्यांश मारुती राळेबाग रोज सकाळी मॉर्निंग एम आर पी करतो आणि अभ्यासामध्ये मन लावतो आणि त्याच्या लहान्या भावाच्या शाळेतल्या प्रोजेक्टला पण तो खूप लक्ष देऊन करतो आणि त्याची मदत करतो. स्वतःचे प्रोजेक्ट तर करतोच येतो. हिंदू विद्यालयाचे प्रोजेक्ट मोठे मोठे असतात तर करतो आणि स्वतःच्या भावाला पण शिकवतो की अभ्यासामध्ये थोडं हेल्प करतो आणि घरातले कामं आईला मदत करतो. किचनमध्ये तो भाजी कापून देतो आईला आणि जो सकाळी झोपेतला उठल्याच्या नंतर स्वतःचं बिस्तर आवरून घेतो आणि घरामध्ये कधी कधी झाडू लावून घेतो आणि तो पूर्णपणे 2 महिन्यापासून आता बिलकुल मोबाईल हातला येत नाही. मोबाईल फास्टिंग त्यांनी एकदम डोक्यामध्ये घुसून घेतली आहे आणि तो टी व्हीला पण लक्ष देत नाही. टी व्हीवर काय येतं त्याला काय घेणं नाही. त्याचा अभ्यास झाला तो आणि फिजिकल एक्सरसाइज करतो. तो सायकलिंग करायला जातो आणि तो आता पहिल्यापासून खूप सुधार झाला आहे. त्यापासून आणखी सराची क्लास जॉईन केली. त्याला खूप फ्रेशनेस वाटते आणि हे इथंच मी संपवतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा सर. हरे कृष्णा. मी राजश्री पवन काकरे. मी माझी मुलगी ज्ञानदा पवन काकरे. मी 2 आठवड्यांपासून मोबाईल गॅजेट फास्टिंग मी चॅलेंज स्वीकारलं आणि ते कम्प्लीटही केलं. मी अजूनही करत याआधी किती वेळ समजवून तिने ऐकलं नाही पण या स्वतःहूनच मोबाईल राहतला याचा खरंच आनंद होतो. दोघांना काही न सांगता तिचं तिने मनाने सोडलं यासाठी थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी. माझं नाव पंकज मुरलीधर ठाकरे. ध्वनी पंकज ठाकरे. हर्षवर्धन पंकज ठाकरे. मी सर्वात पहिले धन्यवाद देऊ इच्छितो हार्दिक प्रभूंचे आणि इलाइट्स माइंडचे. ड्युरिंग द पिरियडमध्ये जे गॅजेट कॉम्पिटिशन होते, गॅजेट फास्टिंग कॉम्पिटिशन नाही होऊन देणार, गॅजेट फास्टिंग बनवत होत्या. तर गॅजेट फास्टिंगमुळे असं झालेलं आहे मुलांमध्ये तो परत जाणवतोच आहे. शिवाय आमच्यामध्ये पण म्हणजे इंडिव्हिज्युअल फॅमिलीमध्ये आमच्यामध्ये पण फरक जाणवत होते. आम्ही आता लास्ट 2 मंथपासून टीव्हीचा रिचार्ज पण नाही केला आहे. त्यामुळे घरात पण एक शांतता आहे. नाही तर मग आले की न्यूज वर डिटेल्स मर्डर हाणामारा हे बर्थडेक्स ते बर्थडेक्स. त्यामुळे एकदम शांतता वाढते. हा मला आलेला अनुभव आहे. मी यामध्ये गोष्ट सांगतो की गॅजेट फास्टिंगमुळे काय झालं की अगोदर मुलांना जी सवय लागलेली ती म्हणजे शाळेतून आलं की नवीन मोबाईल घ्यायचा म्हणजे हा जो टाईम वाया जात होता मोबाईलमध्ये हा टाईम मुलांचा दुसरीकडे स्पेंड होतोय. एक तर मध्ये प्रोडक्ट प्लेइंग गेम्स वगैरे किंवा अभ्यासात हा टाइम असा स्पेंड होतोय आणि तिचं 2-4 महिन्यापूर्वी डोकं पण फार दुखायला लागलं होतं मोबाईलमुळे आणि चष्मा पण 1 महिन्यानंतर लागलेला होता. पण ते आता चष्माही लावत नाही आणि तिचं डोकंही दुखणं बंद झालंय. बरोबर आहे. हर्षवर्धनचं मी सांगतो. हर्षवर्धनला पण मोबाईल बघायचे पाच वेळ लागले. शाळेतून आलं की मोबाईल अशी सवय लागली होती पण आता त्याचं ते प्रमाण आलेले आणि अभ्यासासाठी त्याला वारंवार हिनवणी करावी लागायची ते प्रमाणे आता कमी झाले. त्याच्या नोट्सबुक इनकम्प्लीटचा प्रॉब्लेम असायचे आता त्या नोट्सबुक पण त्याच्यात कम्प्लीट होत आहेत आणि ओव्हरऑल बऱ्यापैकी मुलांमध्ये तो फरक पडलाय पण शिवाय पॅरेंट्समध्ये पण फरक पडलेला आहे. त्याबद्दल मी इलाइट माइंड्सचे धन्यवाद देऊ इच्छितो. हरे कृष्ण.